आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. उगार खुर्द परिसरातील मच्छीमार व्यावसायिक अडचणीत, जलपर्णीमुळे मच्छीमारी करण्यात अडथळे. नदीत पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांना आणि मासेमारी करणाऱ्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. पण नदी भरून वाहत असताना देखील मच्छीमारांना जलपर्णीमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र सध्या कागवाड तालुक्यातील उगार खुर्द येथील मच्छीमार व्यावसायिकातून दिसून येत आहे. महाराष्ट्रातील पंचगंगा नदीतून वाहून आलेल्या कर्नाटकातील कृष्णा नदीत जलपर्णीमुळे मासे धरण्यासाठी मच्छीमारी करणाऱ्यांना मोठा खटाटोप करावा लागत आहे. नदीच्या पाण्यातून आलेल्या जलपर्णीमुळे जाळीत मासे पकडणे शक्य होईना. माशाऐवजी जाळीत मोठमोठे खेकडे अडकत असल्यामुळे जाळी कातरली जात आहे. त्यामुळे परिसरातील मच्छीमार चांगलेच वैतागले आहेत. उगार खुर्दमध्ये सुमारे 300 कुटुंबीय मत्स्य व्यवसाय करतात. नदीत मासे पकडून आपला उदरनिर्वाह करत कुटुंब चालवत आहेत. पण यंदाच्या सीझनमध्ये माशापेक्षा जास्त मोठमोठी खेकडे सापडत असल्याने त्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. उन्हाळ्यात नदीत पाणी नसल्यामुळे मासे मिळत नव्हते, तर आता नदीत पाणी असून देखील मासे मिळत नसल्याने मासे व्यावसायिक नाराजी व्यक्त करत आहेत. इचलकरंजीतील पंचगंगा नदीतील जलपर्णीचा विळखा वाढत आता कृष्णा नदीत दिसून येत आहे. शासनाने या प्रश्नी लवकरात लवकर लक्ष देऊन या कुटुंबांना नुकसान भरपाई मिळून द्यावी अशी मागणी होत आहे. महानकारी न्यूज साठी उगार खुर्दहून कृष्णा आर्गे. ರಾತ್ರಿ 8:00 ಬರ್ತೀವ್ರಿ ಕೃಷ್ಣಾ ನದಿಗೆ. ಇವು ಏಡಿ ಸಿಗ್ತಾವ್ರಿ, ಈ ಹೊಳಿ ಬಂದಾಗ ಇಷ್ಟು ಏಡಿ ಸಿಗ್ತಾವ್ರಿ. ಅದರದಿಂದ ನಮ್ದ ಜೀವನ ನಡೀತೈತ್ರಿ. ಈಗ ಸರ್ಸಾಧಾರಣ ಎಷ್ಟು ಏಡಿ ಸಿಗ್ತಾವ್ರಿ ಇಲ್ಲಿ? ಈಗ ಸರ್ಸಾಗರ ಅಂದ್ರೆ ಒಂದ್ ಮನುಷ್ಯಾಗ ಒಂದ್ 30-40 ಕಿಲೋ ತಕ ಸಿಗ್ತಾವ್ರಿ. ಈಗ ಬಾಜಾರ್ ರೇಟ್ ಏನೈತ್ರಿ ಇಲ್ಲಿ? ಬಾಜಾರ್ ರೇಟ್ ಈಗ ನಮ್ಗೆ 50-60 ರೂಪಾಯಿ ಕೆ ಜಿ ಕೊಡ್ತೀವ್ರಿ. ಅವ್ರ ಬಂದ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ, ಅವರು ಮಾರಾಟ ಮಾಡ್ತಾರ್ರಿ. ಈ ನಿಮ್ ಕುಟುಂಬಗಳು ಬದಕಲಾಕ ಈಗ ಸದ್ಯ ಏಡಿ ಏಡಿದಿಂದ ನಮ್ದು ಬದಕೈತ್ರಿ. ಈಗ ಮೀನ್ಗಳು ಈಗ ಬರ್ತಾವ ಇಲ್ಲಿ? ಈಗ ಮೀನ್ಗಳು ಬರ್ದಿಲ್ರಿ, ಮೀನ್ ಸಿಗಲ್ರಿ.